तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मंडळी, आज आपण गेवराई पायगा या ठिकाणी आलेलो आहोत. मंगेश साबळे यांचं हे गाव आहे आणि या गावामध्ये मंगेश साबळे यांनी प्रचंड चांगलं काम केल्याचं बघायला मिळतं आहे. आम्ही सकाळपासून काही मंडळींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यामधनं त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात, त्यांच्याकडनं तशा गोष्टी ऐकायला बघायला मिळतात. आणि मंडळी, आता तुम्हाला आमच्या मागे दिसत असेल तर हा एक परिसर आहे. हा थोडासा हिलटॉप परिसर आहे, डोंगरावरचा परिसर आहे आणि या परिसरात देखील खूप सारी कामं त्यांची झालेली आहेत. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. काय नाव तुमचं? माझं नाव रामेश्वर साबळे. अच्छा, आणि तुम्ही गेवराई पायगाचे? हो, गेवराई पायगाचे. मला हे सांगा की आता हे गेवराई पायगाचं शिवार आहे आणि काय जागा आहे ही? हा तीर्थक्षेत्र आहे की काय आहे नेमकं, या जागेबद्दल काय सांगाल? गावचं म्हटले प्रसिद्ध संत असे संत विश्राम बाबा. संत विश्राम बाबाला श्री गणेश राजूरच्या गणपती महाराजांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. अच्छा, या ठिकाणी हे मंदिर आहे? हा, हे मंदिर आहे, गणपती महाराजांचं मंदिर आहे आणि हे गावचं एक तीर्थक्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये आमच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी त्यांनी एकदम भव्य दिव्य असं वट्यांचं येणाऱ्या भाविकांना बसण्या उठण्याची सोय म्हणून यांनी वट्याचं काम केलेलं आहे, झाडं लावण्याचं काम केलं आहे. आपण बघितलं त्या वाडीपासून तर या इथपर्यंत संपूर्ण झाडं लावलेली आहेत. त्या झाडाला सध्या आतासुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी चालू आहे, टँकरनं पाणी जात आहे. रील आम्ही पाहिली होती आणि मला फार आनंद झाला होता की वरती कुठंतरी पाण्याची टाकी ठेवलेली आहे, त्या पाण्याच्या टाकीपासून ते पाणी जात आहे त्याला झाडाला. इथून पाईप तसं पांगवलेलं आहे, इथनं कॉक चालू केला की त्याला चौथ्या तिसऱ्या दिवशी वगैरे पाणी जातं. आणखी काय काय काम? आणखी या टेकडीला लागूनच पलीकडनं एक मुलांना खूप मोठं क्रिकेटचं ग्राउंड तयार केलेलं आहे. जवळपास 7-8 लाखापर्यंत खर्च केलेला आहे तिथं ग्राउंड तयार केलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी. त्याच ग्राउंडमध्ये जे मुलं भरतीसाठी रनिंग करण्यासाठी जे प्रॅक्टिस करत आहेत त्याला पण राऊंड वळालेला आहे, त्याच्यावर ते रनिंग आज रनिंग करतात. त्यानंतर आपल्याला याच्या मंदिराच्या पलीकडनं खूप मोठं असं 5 एकरमध्ये क्षेत्र बनवलेलं आहे त्यांनी. तर मंडळी, इकडे ही सगळी कामं जी आपल्याला बघायला मिळतात ही कामं सरपंच मंगेश साबळे यांच्या कामातनं झालेली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं तसं सांगतात ते आणि निश्चितच आपण त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं बघितलं असेल किंवा इतर ठिकाणी बघितलं असेल ही सगळी कामं त्यांनी केलेली आहे. आता जे 5 एकरमध्ये शेततळं जे सांगतायत मला वाटतं हे समोर दिसत आहे, आपण पुढे जाऊन ते बघण्याचा प्रयत्न करूयात. तर दादा काय सांगाल, हे कशा पद्धतीचं काम आहे आणि हे इतकं भव्य शेततळं का आणि कशासाठी? त्यांच्या मनातली जी इच्छा आहे की बा माझ्या या गावामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 भव्य दिव्य असं या शेततळ्यामध्ये खूप मोठं असं 130 फुटाचं शिवस्मारक तयार करण्याची त्यांची इच्छा आहे या ठिकाणी. अच्छा, आणि या तीर्थक्षेत्राला कुठेतरी चालना देण्यासाठी त्यांचं हे काम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 1 म्हणजे 130 फुट उंचीचं इथं शिवस्मारक राहणार आहे. 5 एकर जागेमध्ये हे क्षेत्र त्यांनी बनवलेलं आहे. मागील जवळपास 25 ते 30 जवळजवळ 1 महिन्यापर्यंत या क्षेत्राचं काम चालू होतं, इथं मशिनरी चालू होत्या. आणि सांगायचं म्हणजे पूर्ण भरून 1 महिना सरपंच असताना दिवसभरात कामाचे जनतेचे कामं त्यांनी हँडल करायचे सरपंचांनी आणि रात्र पूर्ण इथं जागून काढायची मशिनरी स्वतः त्यांनी उभं राहून त्यांनी काम केलेलं आहे. इथे मला वाटतं प्रचंड मोठमोठे टोळ दगड या ठिकाणी होते, नाही का? खूप मोठे मोठे दगड होते. या पाळूमध्ये आता वर्ण माती टाकली गेली त्याच्यावर, हे सगळं त्या पाळूमध्ये दाबलेली. हे जे समोर टोळ दिसत आहेत का, हे सगळं अशी इथपर्यंत सगळं टोळ होते. ती बघा, ती तिकडे लावलेली काही समोर टोळ आलेली. जेसीबीच्या साह्याने तिकडे बाजूला केलं आणि इकडे आता हा हे केलं. बरं, याचं काय प्लॅनिंग आहे? याच्यामध्ये तुम्ही अस्तरीकरण करणार आहात की याला आणखी काही वेगळं असतं याच्यावरती येणार आहे? काय होणार आहे इथं? याच्यामध्ये फक्त शिवस्मारक उभं राहणार, याला पन्नी टाकल्या जाईल. पन्नी टाकणार आहे याच्यामध्ये? पन्नी टाकल्याच्या नंतर इथे एक मोठा स्तंभ उभा करण्यात येईल. हे जे मंदिराची लेवल आहे या कळसची लेवलचा स्तंभ उभा करण्यात येईल. या स्तंभावरती स्मारकाचं हे उभं केलं जाईल आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे.
स्मारक इथे होणार आहे. हा सभा मंडप किंवा ह्या ज्या गोष्टी आम्हाला दिसतात ह्या सगळ्या ह्या क्षेत्राचा विकास म्हणूनच या क्षेत्राचा विकास म्हणूनच या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जे गावामध्ये लग्नासाठी गैरसोय होती, लग्न कार्यक्रमासाठी गैरसोय होती, ते सगळे टोटल पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होतील. आणि कुठलाही टॅक्स न घेता, कुठलाही खर्च न लागता, मंडप न लावता, याच याच्यापेक्षाही खूप मोठं मंगल कार्यालय इथं बनवण्याची त्यांची तयारी आहे. मंगल कार्यालय सगळं गावचे कार्यक्रम याच ठिकाणी होतील. आता वैयक्तिकरित्या मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. खरं तर सरपंच म्हटल्यानंतर त्यांच्या आवाक्यातली ही कामं वाटतच नाही. एखाद्या विधानसभा सदस्याच्या आवाक्यातली म्हणा किंवा लोकसभा सदस्याच्या आवाक्यातली कामं अशी वाटतात. तर काय सांगाल, ही कामं जी एक सरपंच असणारा व्यक्ती करतोय त्यासाठी कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज लागते? याच्यामध्ये पहिली गोष्ट, लोकांना विश्वासात घ्यायचं काम सरपंचांनी केलेलं आहे. आणि लोकसहवासामधून हे कामं जास्तीत जास्त कामं करायचं ठरलं तर लोकसहवासातून खूप होतात. कारण स्वतः लोकांनी इथं येऊन काम केलेलं आहे. गावातील सगळं नागरिकांनी येऊन ट्रॅक्टरसोबत राहून ट्रॅक्टरच्या ट्राल्यात स्वतः उभं राहून खाली करून घ्यायचं काम स्वतः लोकांचा सहवास असल्याच्या सहभाग असल्याच्या नंतर काम करणं कुठलंही सोपं जातं. आणि त्यांची कामं करण्याची खूप उमेद आहे. त्यांची त्यांना काय कुठून ती ऊर्जा येते ते माहीत नाही, पण काम करण्याची खूप त्यांना हे ऊर्जा येते. काम करते पण त्यांनी जे ठरवलं ते काम 100% होतं. हे जे क्षेत्राचं काम आहे त्यांनी मला जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याशी बोलत असताना या ठिकाणी आल्यावर त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा आपल्याला काही कालावधीने तिथं आपल्याला असं असं करायचं, या देवस्थानाचं असं असं प्रगतीपथावर आपल्याला हे संस्था न्यायचं आहे. ते काम निधींची ज्या वेळेस पूर्तता होत नसेल किंवा ज्यावेळेस पैसा नसेल हातात अशा वेळेस डिप्रेशन येतं किंवा वैचारिक पातळी कमी होऊन जाते, विचार करण्याची क्षमता कमी होते. अशा वेळेस कशा पद्धतीनं इथं निधी उभा राहिला आहे, कशा पद्धतीनं याच्यासाठी ह्या कामांसाठी पैसा आला आहे? लोकसहभागातून तर कामं होतातच मान्य आहे, परंतु त्यासाठी पैसा पण लागतो. तर तो पैसा कशा पद्धतीनं उभा करण्यात आला? पैसा त्यांनी जे ग्रामपंचायतचं कामं केली, काही टॅक्स वसूल केला, टॅक्समधून त्यांनी त्यांच्या नावाखाली त्यांच्या याच्याखाली कुठला इंजिनियर टक्केवारी, कुणी टक्केवारी मागत नाही, कुणी काही का जवळजवळ 1 लाखाचं जर काम असलं त्याला त्याच्यामध्ये शासनाची काही टक्केवारी असते 30,000-40,000 ती त्याच्यातली कटते. पण ते त्यांच्या कामाला बघून त्यांच्या कामाच्या याला बघून सनी ते लोक त्यांनी घेण्यास नाकारली टक्केवारी. आणि त्यांच्याकडून जी उरलेली रक्कम आहे त्या रक्कममध्ये हे कामं करण्याचा प्रयत्न सरपंच साहेब करतात. तर मंडळी आपल्याला लक्षात आलंच असेल की सरपंचाच्या आवाक्यातली ही कामं वाटत नाहीत की मोठमोठी कामं सध्या इकडे आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच सरपंच असलेले मंगेश साबळे आता लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी आपली जाहीर करतात आणि निश्चितच येणाऱ्या काळात कशा कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील इतर वेळेस सांगेल, परंतु आता इथेच थांबूयात. धन्यवाद.